नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माइंड विटॅमिन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर थोडीशी सविस्तर माहिती करणार आहोत तर महाराष्ट्राच्या भूगोलावर जे प्राकृतिक विभाग जे आहेत महाराष्ट्रातील त्या विभागाची थोडी आपण माहिती घेऊ कोणतीही एक्झाम असो जवळपास सरळ सेवापासून ते हो। राज्यसेवा रा सेवा प्री मेन्सपर्यंत सर्व घटकावर म्हणजे सर्वच एक्झाममध्ये प्राकृतिक विभागावर हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो तर अशा प्रकारचे जे आयोगाने आतापर्यंत विचारले ते थोडक्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण थोडक्यात आढावा घेऊया तर पहिला क्वेश्चन कोकणाच्या दक्षिण सरहद्दीजवळ कोणती खाडी आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या खाडीने निश्चित केली आहे यानंतर कोकणाच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास काय म्हणतात सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे यानंतर बाळघाट डोंगरावर कोणते पठार आहेत यानंतर सह्याद्री पर्वताच्या नद्याच्या कोणत्या का कार्यामुळे जलविभागाची स्थाने बनलेली आहेत बदललेली आहेत सॉरी त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र पठाराचा लावारस कोणत्या प्रकारचा आहे यानंतर दखनच्या पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे दखन पठारावरील मूलभूत खडक कोणत्या प्रकारचे आहे असे अनेक प्रकारचे क्वेश्चन जे आहेत या प्राकृतिक विभागावर आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत यानंतर आज आपण सविस्तर माहिती याबद्दल करूया विभाग किती पडतात तर एकूण तीन विभाग पडतात पहिला कोणता कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी यानंतर दुसरा विभाग कोणता सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत यानंतर तिसरा महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठार सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट सुद्धा म्हणतात पश्चिम घाट आणि महाराष्ट्र पठाला दख्खनचे पठार सुद्धा म्हणतात ठीक आहे आपण आता एक एक मुद्द्याचा सविस्तर विश्लेषण करूया तर कोकण किनारपट्टी जे आहे कोकण किनारपट्टी मी ते कोकण थोडक्यामध्ये काढून घेतो तर ह्या कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली आहे ही जी कोकण किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे सर्वांनाच माहिती आहे तर हे अरबी समुद्राच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन हे पॉइंट महत्त्वाचा आहे प्रस्तरभंग प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली यानंतर कोकण किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे तर एकूण लांबी कोकण किनारपट्टीची आहे सातशे वीस किलोमीटर एवढी लांबी आहे तर रुंदी किती आहे उत्तरेकडे जी रुंदी, रुंदी, उत्तर रुंदी आहे ती सरासरी रुंदी कोकण किनारपट्टीची तीस ते साठ उत्तरेकडे ऐंशी किलोमीटरपर्यंत तीस ते साठ किलोमीटर आणि उल्हास नदी जी आहे इथे उल्हास नदी ठाणेमध्ये तर उल्हास नदीमध्ये कोकण किनारपट्टीची रुंदी जी आहे ते शंभर किलोमीटर एवढी आहे यानंतर खाली दक्षिणेकडे कोकण किनारपट्टीची रुंदी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आपल्याला पाहायला भेटते तर कोकण किनारपट्टीची रुम लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ झाले कोकण किनारपट्टीची जिल्ह्याबद्दल आपण माहिती घेऊ कोकण किनारपट्टी म्हणजे कोकणा विभागामध्ये कोकण विभाग एकूण जिल्ह्याची संख्या आहे सात जिल्हे किती जिल्हे सात जिल्हे तर कोणकोणते कुं जिल्हे तर कोकण किनारपट्टीमध्ये इथं पालघर ठीक इथं ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर इथं रायगड इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा प्रकारे कोकण विभागामध्ये किंवा कोकण जी प्राकृतिक विभागामधले एक नंबरचा कोकण विभाग या कोकण विभागामध्ये किती सात जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ जे आहे तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौकीमी चो किती तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर एवढे आहे आता कोकण किनारपट्टी जी आहे ती कोकण किनारपट्टीच्या जी वर इथं कोणती नदी म्हणजे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे कोणती नदी आहे तर उत्तरेकडे दमनगंगा दमनगंगा आपण कोकण किनारपट्टीचे जे तीस तीस बत्तीस जे नद्या आहेत पूर्ण या आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली या टॉपिकमध्ये पाहू तर आता फक्त आपण कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडे दक्षिणेकडे कोणती खाडी आणि कोणती नदी किंवा कोणत्या जिल्ह्यातला आता पालघर जिल्हा जी आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे हे आपण पाहू तर कोकण किनारपट्टीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वरच्या साईडला म्हणजेच उत्तरागड दमनगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकण किनारपट्टी पसरलेली आहे यानंतर पुढे जर गेलो आपण आता जरा फॉर्म यायला आम्ही कोकण किनारपट्टी पसरलेली आहे यानंतर इथं पालघर जिल्हा जे आहे पालघर जिल्ह्यामधील जे आहे त्या तालुक्यामध्ये डहाणू जे तालुका आहे सर्वात उत्तरेकडे डहाणू पासून पालघर <uvo> <kutus> <गड़>। जिल्ह्यातील उत्तरेकडे तालुका डहाणू डहाणू पासून दक्षिणेस वेंगुर्ला पर्यंत वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील <जी> सर्वात दक्षिणेकडे तालुका वेंगुर्ला पर्यंत कोकण किनारपट्टी काय आहे पसरलेली आहे आता कोकण किनारपट्टी जे खाड्या आहेत खाड्याची एक ट्रिक्स आहे आपल्याकडं कोणती आहे बाबा की डहा दात वरती ठान मांडोनी, पण उगाच धरतो रोज राजा बाण केदार दादा म्हणतो जय भारत पूर्ण जे ओके चला तर आज आता आपण काय करू डहाणू डहा म्हणजे डहाणू तर सर्वांनाच माहीत आहे तर डहाणू कुठं वाता सांगितलं पालघर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील खाडी कोणती तर डहाणू खाडे डहाणू नंतर दातीवार तर वसई आता मी ते लिहित बसत नाही डहाणू दातीवार वसई ठाण्यामध्ये व त्यानंतर मुंबई दा शहर आणि मुंबई उपनगरमध्ये तीन मालाड मोहीम त्यानंतर धरमतर राजापुरी रोहा बाणकोट नंतर जयगड भाट्टे पूर्णगड जैतपूर अशा प्रकारे खाड्यात खाड्याचं काय क्रम आहे यानंतर कोकणातील जी खाड्या आहेत पण अशा प्रकारे कोकण किनारपट्टी पाहिली तर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी पाहिली त्यानंतर पूर्व पश्चिम रुंदी पाहिली त्यानंतर कोकणातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ती पाहिली नंतर कोकणाचं क्षेत्रफळ पाहिलं कोकणात एकूण खाड्या पाहिल्या अशा प्रकारे आपण कोकण किनारपट्टी पाहिलो यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे दुसरा पॉईंट आहे सह्याद्री पर्वत आता सह्याद्री पर्वत जो आहे तर सह्याद्री पर्वत कशा प्रकारचा निर्माण झाला किंवा सह्याद्री पर्वत म्हणजे एकूण काय आहेत सर्वात मोठं म्हणजेच सर्वात उंच शिखर कोणते आहे सह्याद्री पर्वतामुळे कोणतं काय विभागलं आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहू त्याला दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा विभाग कोणता सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताकडं तसं म्हणजेच आपण लक्ष केलं तर सह्याद्री पर्वताची थोडक्यात आपण माहिती घेऊया सह्याद्री पर्वत आता सह्याद्री जो पर्वत आहे या सह्याद्री पर्वताची लांबी रुंदी आपण पाहू तर सह्याद्री पर्वत जे आहे लांबी उत्तरेकडे उत्तरेकडे जो सातपुडा पर्वत आहे कोणता पर्वत सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत कन्याकुमारीपर्यंत म्हणजेच उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगेपासून दक्षिणे कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीचा काय सह्याद्री पसरलेला आहे तर सह्याद्रीची एकूण जो रुंदी आहे लांबी आहे ती सोळाशे किलोमीटर एवढी आहे किती सोळाशे किलोमीटर इन भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहे तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची सह्याद्रीची लांबी सॉरी सातशे पन्नास किलोमीटर आणि जो उंची जी आहे सह्याद्रीची उंची नऊशे पन्नास ते बाराशे वीस मीटर एवढं सह्याद्री पर्वत काय आहे उंची आहे अशा प्रकारे सह्याद्री पर्वत आपण उत्तरेकडे पाहिले उत्तरेकडे सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वतनागेपासून ते दक्षिणे कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीचा प्र प्रसार आहे म्हणजे पसरलेला आहे त्याची एकूण रुंदी जी आहे ते सोळाशे किलोमीटर लांबी आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती आहे सातशे पन्नास किलोमीटर उंची किती आहे नऊशे पन्नास किलोमीटर प्ले नऊशे पन्नास मीटर ते बाराशे वीस मीटर एवढे सह्याद्रीची काय उंची आहे एमंत सह्याद्री पर वर शिखरे आहेत कोणकोणते शिखरे आहेत तर सह्याद्रीमध्ये सर्वात उंच शिखर उंच शिखर कळसूबाई सर्वांनाच माहीत असतं कळसूबाई शिखर सोळाशे शेहेचाळीस किलोमीटर कसं आम्ही हसतो माहिती आहे की कळसबा शिखर ही सर्वात उंच शिखर आहे यानंतर सह्याद्री पर्वतांना प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखले उन्ण जाते जलविभाजक ठीक आहे अशा प्रकारे सह्याद्री पर्वताला प्रमुख जलविभाजक ओळखलं जातं आणि सह्याद्री पर्वतामध्ये जर दुय्यम जलविभाजक जे आहेत तर दुय्यम जलविभाजक कोणते तर जे सह्याद्री पर्वताचे डोंगरांग आपण पाहिलो तर ते कोणत्या आहेत तर सातमाळा अजिंठाचे डोंगररांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग शंभू महादेव डोंगररांग अत्यंत महत्त्वाचा असलेला असा पॉईंट जे की आयोग नेहमी यावर प्रश्न विचारत असतो तर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा सातमाळा अजिंठा सातमाळा अजिंठा जे आहे ते, ते, ते महाराष्ट्रातील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्याचं क्षेत्र व्यापलेलं आहे त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट जो आहे तो बीड आणि अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्र व्यापलेलं आहे शंभू महादेव डोंगररांग आणि सातारा आणि सांगली या जिल्ह्याचं क्षेत्र व्यापलेलं आहे आता या डोंगरागामुळे कोणत्या नदीचं पात्र विभागले हे आपण पाहू तर शंभू महादेव डोंगरागामुळे कृष्णा तर भीमा गोदावरी तापी नर्मदा ठीक आहे तर शंभू महादेव डोंगरामुळे कृष्णा आणि भीमा नदीचं जे हे आहे ते विभागलेलं आहे नदी यानंतर हरिश्चंद्र बालाघाटमुळे भीमा आणि गोदावर भी गोदावरी नदी विभागलेली आहे यानंतर महा सातमाळा अजिंठामुळं गोदावरी आणि तापी नदी विभागले आणि सातपुडा पर्वतरांगेमुळं नर्मदा आणि तापी नदीचं विभाजन झालेलं आहे अशा प्रकारे सह्याद्री पर्वतामधील आपण महत्त्वाचा असलेला असा घटक म्हणजेच डोंगरांग हे आपण पाहिलो यानंतर तिसरा पॉईंट आपण महाराष्ट्र पठार पाहणार आहोत म्हणजे त्यालाच दखनचे पठार असे म्हणतात तर महाराष्ट्र पठार पठारबाबा कसा कसा आहे तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी आहे तर एकोणतीस वेळा भूश मुलेक उद्रेक झाला होता कोणता उद्रेक भुश मुलेक उद्रेक झाला आणि लावारसाच्या संचयामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे कोणता लाहवारस लावारसाच्या संचयामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे अशा प्रकारे महाराष्ट्र पठाराचा जो दक्षिणोत्तर लांबी आहे तर महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी सातशे पन्नास किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटरच आहे महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी सातशे पन्नास किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर महाराष्ट्राचा जो निर्मिती आहे तो भूषमलकुनरेक होऊन एकोणतीस वेळा होऊन नंतर सरते शेवटी महाराष्ट्र पठार हा निर्माण झालेला आहे आता महाराष्ट्र पठाराचा जो खडक आहे तो बेसिक बेसिक बेसठ प्रकारचा खडक आहे कोणत्या प्रकारचा बेसठ प्रकारचा बेसॉट प्रकारचा खडक महाराष्ट्र पठारावर सर्वाधिक आढळून येतो हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारलेला आहे अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील प्राकृतिक विभागातील कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार सविस्तरपणे माहिती पाहिली अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण टाकत आहोत तर पुढचा व्हिडिओ आपण नदी प्रणाली यावर टाकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून गुरुजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो तर धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये